नमस्कार नमस्कार बोलो हो ठीक झालं व्यवस्थित सगळं चांगलं झालं चला होय होय झोप झोपलाच नसाल तुम्ही नाही का काल रात्री बसणं सगळे जागेत झोपलेच नाही त्यामुळे आज प्रसाद व्यवस्थित दरवर्षीसारखा व्यवस्थित झाला चला तिकडे जातो खीर घेऊन जाण्यासाठी गाडा लाईव्ह टाकलंय म्हणून नाही फोनला रिंग रिंग येते का व्हिडिओ कॉलला Thank you.
माणसासाठी एका गुरुसाठी एवढी मंडळी फक्त त्याच्या दर्शनाच्या आशेसाठी येतात. तुम्ही प्रसाद द्या. धन्यवाद. चांगली मस्त सेवा करतोयस दत्त. होय होय. तुम्ही द्या प्रसाद. नका देऊ. कोणालाही प्रसादाची आशा नाही तरी प्रसाद हा खूप महत्त्वाचा भाग आहेच. फक्त एका मोठ्या या माणसासाठी नमस्कार एवढी मंडळी येणं हे बघायला खूप बरं वाटतं. मी मातुल घराण्यातला असल्यामुळे माझा पंत महाराज माझे पणजोबा त्यामुळे हे सगळं बघायला मला बरं वाटतं. आणि ही आमराई एवढ्या सगळ्या भक्तांमुळे फुलून आली आहे फुलून आली आहे. उद्या जर बघाल तर आमराई एकदम रिकामी असते. इथे राहावं असं वाटत नाही. एकदम मोकळी असते. पंताच्या फोटोतसुद्धा हावभावांचा बदल झालेला दिसतो आपल्याला. उत्सवाचे 3 दिवस आणि उत्सवाच्या नंतरचे दिवस भक्तांमुळे हा उत्सव जोरदार होतो. त्यामुळे हे खूप छान वाटतंय बघायला. तुम्हीही बघून घ्या. जी जी मंडळी इथे आलेली नाही आहेत हे सगळं खटाटोप त्यांच्यासाठी.
प्रत्येक लाईन मध्ये जाऊन बघू आता. माझ्या पंतासाठी एवढी माणसं, एवढी भक्त. महाराष्ट्राच्या मनात म्हणू नका, देशाच्या म्हणू नका, कानाकोपऱ्यात आलेली आहेत. फक्त एक दर्शन व्हावं त्याचं, आणि त्यांनी आपल्याकडे बघावं या स्थानावरनं. सर्वांना वाटतंय, मला सुद्धा. नमस्कार. जी शाळा आहे त्या परिसरात, शाळेच्या परिसरात मोफत अन्नक्षेत्र मंडळ आहे, तेथे जाऊन प्रसाद ग्रहण करायचा आहे. पंत महाराज सगळ्या भक्तांची आईसारखी काळजी घेतात. आपण फक्त छोटं बाळ बनून राहायचंय, बाकी पुढची सर्व काळजी पंत घेतो. कसल्याही गोष्टीला तो कमी पडून देत नाही. मन मात्र स्वच्छ ठेवायला लागतं आपल्याला. ती बघा, अगदी आंध्राईच्या संस्थानाच्या कोपऱ्या कोपऱ्यापासून, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सर्वजण प्रसादाचा लाभ घेत आहेत. हे बघ, जागा शिल्लक नाही सध्या. एक कमेंट आलाय, मला घर बसल्या माझ्या गुरुमाऊलीच्या उत्सवाचा आनंद घेता येतो. हे सगळं पण त्याचीच योजना. म्हणजे जे भक्त इथे आलेत त्यांच्यावर तर त्याची कळू शकलेली नाही आहे, त्यांच्यावर सुद्धा रूप आहे. यानं त्या रूपातनं हे डिजिटल माध्यम वगैरे सगळी ही जी योजना आहे ही त्याचीच आहे. हे सगळ्या जे माध्यम आपण इन्व्हेंट केले किंवा ज्याचं संशोधन झालेलं आहे, त्या सर्व गोष्टींची ती मूलभूत आयडिया असते ती पण सद्गुरूच देतो. त्या लोकांना ज्यांनी या सगळ्या गोष्टी इन्व्हेंट केल्या आहेत, जसं जसं जग पुढे जात आहे तसं तसं हे सगळे त्या जगात त्या काळात जी गरज लागते त्याची सर्व आयडिया, त्याची सर्व कल्पना हा सद्गुरूच देत असतो. आपण आमराईच्या दिशेने जातो. इथे काल आपण दृश्य बघितलं असेल, लोक काल झोपली होती. आज आपण महाप्रसाद वाटप बघतोय. नामस्मरण करणं गरजेचं आहे, जोरात नाही केलं तरी मनात सारखं ओम नम शिवाय, ओम नम शिवाय म्हणणं गरजेचं आहे. हे अद्भुत दृश्य, हे मागच्या वर्षी दृश्य जरा वेगळं होतं. मागच्या वेळेस थोडं बुफे सिस्टीम सारखं होतं, त्यामुळे थोडासा प्रसाद वाया गेला हे बघण्यात आलंय. त्यामुळे आता जेवढी गरज आहे तेवढं भक्त घेतील. आणि जिथे तुम्ही बसलाय तिथे प्रसाद पुरवला जाईल. आपण आता गोपाळकट्ट्याच्या दिशेने चाललोय. काही वेळ आपण इथलं भजन कौसेब दड्डीकर चॅनलवर पण टाकण्यासाठी घेतलेलं आहे. Thank you.
ह्या गोष्टी एकत्र घेणं शक्य नसतं. कधी हे कधी ते आता इथे लाईट नाही आहे जसं दिसतंय. हा आपला स्टँड आहे. इथून सर्व भक्तांपर्यंत त्या माऊलीचा प्रसाद पोचावा. एकही भक्त विना प्रसाद घेता जाऊ नये याची काळजी घेणारे आपण कोण? याची काळजी घेता घेणारा तोच आपल्याला उगीच काळजी लागून राहते. हा जेवला का, तो जेवला का, हा फेणी प्रसाद वाया घालवला का, फेणी प्रसाद टाकला का, सगळ्याचं पूर्वनियोजन पंतांनी ऑलरेडी केलेलं असतंय. इथे कॅलेंडर वाटप चाललंय. पण आता असंच सगळीकडे संचार करूया. मला आत्ता तरी प्रसादाची म्हणजे जे काही जेवायला लागते भूक ती नाही, त्यामुळे जेवढं शक्य तेवढं आपण घेत राहूया. नमस्कार नमस्कार. या बाजूचं घेतला तर या बाजूचं घेऊया. आज पंतकृपेनेच पाऊस नाही. जेव्हा भक्त प्रसादाला बसलेले असतात तेव्हा पावसाचा काही प्रॉब्लेम येतच नाही, पण कधीतरी पडतो कधीतरी नाही, त्याच्या नियोजनाप्रमाणे सगळं होत राहते. कधी कधी भक्तांची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा पाऊस वगैरे अशा ह्याच्यात प्रेमध्वजाच्या वेळेस पडून जातो. प्रत्येक क्षणात क्षणाला तो परीक्षा घेत असतो आपली. प्रेमी तेवढंच करतो, त्या परीक्षेत आपल्याला सदा पास व्हायचं असतंय. आणि ती परीक्षा फार काय अवघड नसते. आयुष्यातली जी सगळी परीक्षा असते ती तोच घेत असतो. कोण दे लावून घेतो स्कोर 94-22. अशा पद्धतीने सगळे ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, सर्वजण बसलेले आहेत. जसं म्हटलं तसं पाऊस नाहीच आहे, पण उन्हात सुद्धा फक्त त्या गुरुचं एक दर्शन मिळावं म्हणून लांबलांबून हे भक्त मंडळी आले. नाही उचलत आपण पुढे जाऊया. हे व्ह्यू फाइंडरचे शिवम बोधे यांनी सर्व स्क्रीनपासनं सगळ्या गोष्टी ज्या पंतभक्तांना लांबलांबून जवळचं दर्शन घेता यावं याची सगळी उत्तम सोय त्यांनी प्रेमध्वजापासनं केलेली आहे. सिस्टीम म्हणू नका, साऊंड म्हणू नका, सगळं फक्त दोघं तिघं लोकं करत असतात. त्यातला हे एक शिवम बोधे कोल्हापूरचे आहेत. आपण आता इकडनं जाऊया. काय म्हणतो दादा? बरं चालू दे. त्यांनी कृपया हा समुद्र आहे की आता मंदिर परिसर आणि महाप्रसादाची रांग पूर्णपणे भरलेली असून 1:30 आपण पुन्हा एकदा नव्याने दुसरी पंगत वाढणार आहोत. तरी कुठल्याही भक्त मंडळींनी अजिबात चिंता करू नये, सर्वांना प्रसाद मिळणार, सर्व लोक तृप्त होऊन प्रसाद ग्रहण करतील. परंतु थोडं संयम बाळगणे हे आवश्यक आहे. दुपारी 1:30
आपण पुन्हा एकदा दुसरी पंगत वाढणार आहोत. तरी कोणी भक्तमंडळींनी चिंता न करता निश्चिंतपणे खात्री बाळगावी की आपल्याला प्रसाद मिळेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्व भक्त मंडळींना नम्र विनंती आहे आपण या बाजूला जाऊन बघू. अजिबात भाऊ निर्माण करू नये. सर्व ठिकाणचा जागा आता पूर्णपणे भरलेली आहे संस्थांकडे. त्यामुळे अजिबात चिंता न करता भाऊ निर्माण करता नगराची जी शाळा आहे उजव्या बाजूला तिथे आपण मोफत यमुनाचा अंधक्षेत्र मंडळ उघडलेलं आहे. मंदिर परिसर आणि मंदिराबाहेरची जी शाळा आहे ते सगळे आता महाप्रसादासाठी पूर्ण भरलेले असून या भक्तमंडळींचा प्रसाद व्हायचा आहे त्यांनी मुळीच काळजी न करता याची नोंद झाली की दुपारी 1:30 आपण दुसरी पंगत बसणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं आपण हे लाईव्ह चालू ठेवूया. तुम्ही पण जिथे जिथे तुमच्या घरी असाल तिथे तिथे एक प्रसादाचा घास खाऊन घ्या. त्याच संयमाने आपण महाप्रसाद घेण्यासाठी महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी थांबावं ही सर्व भक्त मंडळींना नम्र विनंती आहे. अजून एक आवाहन कर प्रसाद जेवढा शक्य आहे तेवढा पूर्ण संपवा. प्रसादाचा प्रसाद वाया घालवू नका. आमच्या वर्षी खूप दिसलं होतं आपल्याला प्रत्येक भक्तापर्यंत पोचू देत प्रसाद. पंत महाराज माझ्या आजोबांचे काका. सर्व ठिकाणी प्रसादाचं वाटप जोरदार होत आहे. प्रसाद वाटणारे मंडळी भक्तांपेक्षा कमी आहेत असं दिसतंय आणि ते साहजिक आहे. तरी जोरदार तयारी चालू आहे की प्रत्येक भक्तापर्यंत प्रसाद संपला आणि त्याची इच्छा असल्यास त्याच्यापर्यंत प्रसाद परत पोचावा.
सगळेजण धावपळ करतायत, सगळेजण ही सेवा करतायत आणि या सेवेत थकवा येत नाही. मनाला तर कधी थकवा येतच नाही, पण जरी शरीराला आला तरी तो एक दोन दिवसानंतर जाणवतो. या क्षणाला कुठलाही थकवा नाही, कसलीही तहानभूक नाही. हा प्रसाद प्रसाद म्हणून मंडळी इथे फक्त ग्रहण करतायत. सगळ्यांची भूक त्याचं दर्शन होता क्षणी मेलेली आहे, भूक पूर्णपणे तृप्त झालेली आहे. पोटाची भूक म्हणा किंवा दर्शनाची भूक म्हणा ही सारखीच असते. त्याचं दर्शन झालं की सर्व इच्छा तृप्त होतात. त्याच्याकडे बऱ्याचशा इच्छा घेऊन येतो आपण, पण जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा सर्व मागण्या संपून जातात. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, काहीही उरत नाही. नमस्कार. तो जे देतो आणि जेव्हा देतो त्याच्यात आपण आपोआप तृप्त होतो. तो काही दिला नाही तरी बाबा तुझं दर्शन झालं ह्याची ह्याचा आनंद हा इकडे आल्यावर असतो. स्थान महात्म्य आपण ह्यालाच म्हणतो. प्रत्येकाच्या घरी पंताचा फोटो असेलच, त्याच्यावर आईसारखं माऊलीसारखं प्रेम करत चला. त्याच्याकडे काहीही मागू नका. जेव्हा चिडाल, जेव्हा राग येईल, परत काय काय माहितीये, माहिती आठवतंय मला. दत्त दर्शनला जायचं जायचं, त्याच्यात सुरुवात तुमची आहे. उदे सावकाश उदे. प्रसाद पूर्ण ग्रहण करा, काही टाकून देऊ नका. सर्वांना आवाहन करा या. नमस्कार. कधी कधी डिस्कनेक्ट कनेक्ट होत राहतं, त्यामुळे परत जमलं तर परत जॉईन करा. सगळीकडे आपण सगळीकडे जायचा प्रयत्न करतोय. एक प्रसाद घेऊन झालेलं दिसतंय. लहान बाळं कशी असतात बघा, जेवढं पाहिजे तेवढंच खातात, जेवढं पाहिजे तेवढंच ग्रहण करतात. आणि आपण थोडे मोठे झालो की थोडंसं आपल्याला थोडं हे हवं, अजून हवं, थोडं अजून हवं, थोडं अजून हवं असं करतो. त्या बाळासारखं व्हायला पाहिजे आपण. माऊली आपली आहेच, आई आहेच. जेव्हा भूक लागते त्याच्या आधी ती आपल्या समोर प्रसाद, त्याच्या आधी आपल्या समोर दूध आणून ठेवते. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. कुठले कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स कोणाला नसतात सांगा मला. सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, सगळ्या प्रकारचे संकट सगळ्यांवर आलेली आहेत. ती संकट समोर उभा करणारा पण तोच, त्या संकटातनं बाहेर काढणारा पण तोच, तर सगळंच करता करविता तो आहे. आपण व्यर्थ का चिंता करतो? नमस्कार. व्यर्थ चिंता का करतो आपण? आपण आता कसली चिंता आणि कसं आहे हे ही गोष्ट कळायला लागली आपल्याला, तर आपण पूर्ण होऊन जाऊ ना. आपण शेवटी माणूस आहोत, आपल्यात काही कमी आहे, आपल्यातली कमी दूर होत होतच आपण पंताकडे जवळजवळ जातोय. जर आपण चुकलोच नाही तर मोठे कसे होणार? पण एकदा घ्या, दोनदा घ्या, त्याची परीक्षा कधी घ्यायला जाऊ नका. कारण परीक्षा घेणारा तो असतो, आपण नाही. त्याला संकटात कधी टाकू नका की बाबा मला हे दिलं नाहीस तर बघ मी तुझ्याकडे कधी येणार नाही, मी असं कधी तुला बोलणार नाही. तो जेव्हा द्यायचं तेव्हाच देतो. ही आपली कुरुंदवाडकर मंडळी सगळी.
त्याच्या आदेशा शिवाय एक पाणी हलत नाही. प्रसाद उरलाच तर तो आपल्या इतर भक्त मंडळींना घरच्या मंडळींना घेऊन जावा. इकडे सूचना होत आहे प्रसाद प्रसादाचा अनादर करू नये. तर फक्त त्याचा आदेश तुम्ही मानत चला, दुसरं काहीही तुम्हाला करायची गरज नाही. आणि आपण कुठला उत्सवाला येतो तो आपल्याला बोलवतो, तो आपली सगळी सोय करतो, म्हणून आपण येतो इथे. त्यामुळे आपल्यात थोडंसं सुद्धा मी पण ठेवणं बरोबर नाही, ठेवत जाऊ नका. मजा आहे, आनंद आहे सगळा, मस्त. मला फोन आईला लावून दे, एक एक मिनिट बघ, फोन उचल ग. काय वागडेवरनं आपल्याला चॅट आलेला आहे. मंडळी सगळी जमलेली आहेत जी येऊ शकत नाहीत कदाचित. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, लागला तर लागला नाही तर नाही. क्षण अगदी टिपून ठेवण्यासारखं आहे. नाही उठलं या बाजूला जाऊया आपण. आता गोपाळकट्ट्यावरचं अखंड भजन महाप्रसादाचं उत्तम नियोजन. बरं आहे का? बघा समुद्र भक्तांचा सागर.
आणि ठिकाण येणार तुम्ही ते प्रसाद आहे काय हो काय म्हणताय प्रसाद एवढा म्हणाल तर प्रसाद बरोबर 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 एक दाणा मिळेल तरी धन्य तुमची कुठली सेवा आहे आता बरोबर बाळ कसं 5 मिनिटं खेळतंय लांब जाते आणि परत आईकडे येते तसं माझं झालंय बघा इकडे आल्याशिवाय बरं वाटत नाही रांग आहे शिवाय नमः 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 शि
तुम्ही प्रसाद घेतला का घ्यायचा आहे दर्शन घ्यायचं आहे हे म्हणतील तसं करूया आपण दादा काठी घेतोस मी जाऊ नाही
आपण परत कुरुंदवाड मठीच्या जवळ आलोय. बरी आहे बरी आहे भाऊसाहेब दड्डीकर. प्रसाद ग्रहण करायची वेळ यायची. भक्त मंडळी तयारी थांबलेली आहे. नमस्कार. या बाजूला सुधा भक्त बसलेले आहेत. माझ्या मते आपलं सगळ्या ठिकाणी जाऊन झालेलं आहे. आपण या बाजूला पण एकदा जाऊया परत. बरोबर दुपारचे 12 वाजत आलेत. इकडे अनेक मंडळी सेवेकरी म्हणा. नमस्कार. नमस्ते. आपण आता संस्थांच्या पलीकडच्या बाजूला चाललोय डावीकडून असं म्हणा. सर्व ठिकाणी आपले भक्त बसलेले आहेत. खरंच सगळीकडे या आपल्या सगळ्या गुरुबंधू भगिनींच्या मठी आहेत. मुंबईवाल्यांची ही मठी. ते सर्व मठी आहेत. मठी उत्सवात सारख्या उभ्या असतात. कधीही दारं बंद होत नाही तिकडे 3 दिवस तरी. या बाजूने आपलं बघून झालेलं आहे. Thank you.
हे भाटले परिवार यांची भजनं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आहेत बघा. त्यांची एक प्लेलिस्ट आहे. सर्व सगळ्या गोष्टी भक्तीने करतात आणि सगळे आता सेवेत लीन झालेले आहेत. आता फक्त वाट बघत आहेत कधी प्रसाद चालू होतोय. काय म्हणताय? हां काय काय कधी लावताय? बरं झालं सांगितलं, तर मी इथेच खाली आलो असतो की ह्याच्या. हां मी इकडे या बाजूने थांबतो. बोला की हां अजून एक आहे. अजून एक आहे. सुरुवात झालेली आहे. यूट्यूब चॅनल होय. गोइंग लाईव्ह नाउ. ओके इट इज लाईव्ह नाउ. चालू आहे. चालू आहे. चालू आहे. होऊन जा. चला आपण आता लाईव्ह थांबूया. प्रसादाची सुरुवात झालेली आहे. सर्व भक्तांना
मनापासून धन्यवाद. उत्सवाचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस. पुढच्या वर्षाची परत वाट बघणं आलं. जन्मोजन्मी असंच सद्गुरू मिळत राहावा सर्वांना. त्या अशा तिकडे सोडून न जाता आपल्या हातात घेऊन कचरा पेटीत अथवा त्या पत्रावळ्या टाकण्यासाठी विशेष कॉलेजची व्यवस्था केलेली आहे. त्या कॉलेजमध्येच आपल्या पत्रावळ्या आली. तुम्ही आमच्या बरोबर हे बघितलं मला खूप बरं वाटलं. पूर्ण प्रसाद ग्रहण करावा अथवा तो घरी घेऊन जावा आणि ज्या पत्रावळ्या उरलेल्या असतील त्या पत्रावळ्या आपण त्या विशेष कॉलेजात निर्माण केलेल्या आहोत त्या पत्रावळ्या टाकण्यासाठी महाप्रसादाचं लाईव्ह दर्शन. हे मी आता इथे थांबवतो. श्री गुरुदेव दत्त.